आमच्यात खात्याबाबत वाद नाही, त्यांना एखादं खातं हवं असेल तर आम्ही देऊ, खाते वाटपावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया। मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर झालंय यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। फडणवीस म्हणाले की त्यांना आमच्याकडील एखादं खातं हवं असेल तर आम्ही देऊ, तसेच आम्हाला त्यांच्याकडील एखादं खातं हवं असेल तर आम्ही घेऊ, आमच्यात खात्यासंदर्भात कुठलाही वाद नसल्याचं माध्यमांशी बोलताना ते म्हणाले। माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणालेत की खातं कुठलं आहे हे महत्त्वाचं नाही, ते चालवणारी व्यक्ती योग्य असली पाहिजे, त्या दृष्टीने त्यांच्याकडे असलेले खाते पुढील विस्तारात त्यांच्या लोकांना मिळतील, तसेच आमच्याकडील खाते आमच्या लोकांना विस्तारात मिळतील, त्यात काही बदल करण्याची आवश्यकता भासली तर आम्ही ते बसून करू। खाते वाटप हा सर्वस्वी माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, त्यानुसार माननीय मुख्यमंत्र्यांनी खाते वाटप केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वात जेवढे आम्ही सगळे मंत्री आहोत, माझ्यासहित आम्ही सगळे जे जे खातं आमच्याकडे मिळालेलं आहे त्या खात्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू। आत्ता आमचं मंत्रिमंडळ अर्ध्यापेक्षा थोडं कमीच आहे, त्यामुळे काही जास्त भार आमच्या सगळ्यांवर आहे, पण त्यालाही न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच जेव्हा पुन्हा विस्तार आमचा होईल त्यावेळी मग यातली काही खाती अजून आमच्या सहकाऱ्यांकडे जातील, पण तोपर्यंत ज्यांच्याकडे जी खाती आली आहेत त्या खात्यांना पूर्ण न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू। जे खाती जवळपास तसंच असतं पण अगदी असं काही वॉटरटाईट नाही आहे, समजा त्यांना वाटलं आमच्याकडचं एखादं खातं त्यांना हवं आहे तर आम्ही देऊ, किंवा आम्हाला वाटलं त्यांच्याकडचं एखादं खातं आम्हाला हवं आहे तर ते आम्ही त्यांच्याकडनं घेऊ, आमच्यात कुठल्याही खात्यांच्या संदर्भात वाद नाही आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।